संस्थापक आदरणीय सन्मान्य बाबू भाई, वेलकर अकेडमी से आदरणीय सन्मान्य चेतन जी वेलकर, जडेजा मोटर्स, एमएम मोटर्स, कुंदन भट्ट आणि जयेश भाई ठक्कर तथा अष्टविनायक टूर्स एंड ट्रॅव्हल्स, भूमी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अँड ए एस इंटरप्राइजेस अर्थात शैलेश या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून त्रिवार अभिवादन करतो आणि या स्पर्धेला आपण जे योगदान दिलं त्या योगदानाकरिता आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. जाऊयात मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच, शेवट गोड व्हावा या गोड शेवटाकरिता गोलंदाजी मार्कवरती विकास दसकर सायकलिनकडे डेलमॉन गाव द्या तर नॉन सायकलिनकडे अर्थातच नेस्टर धम्मा. इथून मात्र एका चांगल्या सामन्याला सुरुवात होईल. चार षटकांची लढत. डीप लॉंगलेग कडे खेळाडू तैनात केलाय. डेलमॉन कडे पहिला चेंडू, डेलमॉन उडवलाय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक विनायक भोईर करणार नाही आहे चूक. पहिल्याच चेंडूवरती बडी मछली डाल मे. इथं मात्र चाललाय परत डेलमॉन गाव द्या. मात्र रोमांच उभा झालाय पहिल्या चेंडूवरती. विकास दसकरनं मोठा मासा गळाला लावलाय अर्थातच डेलमॉन गावद्या माघारी परतलाय. इथून डाव सावरण्याकरिता, धावांचा वेग वाढवण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये स्वतः प्रमोद लिली कर्णधार दाखल होताना पाहायला मिळतोय. वन ऍडिशन इन लास्ट मॅच आपण पाहतोय. विनायक भोईर मुंबई रणजीपटू आज मात्र इथं दाखल झालाय. समोरच्या संघामध्ये ओमानचा आंतरराष्ट्रीय खेळाडू नेस्टर असेल तरी मी देखील मुंबईच्या संघामध्ये खेळणारा अष्टपैलू खेळाडू आहे अशा संगत आज मात्र एकमेकांसमोर उभे टाकल्यात एका मैत्रीपूर्व लढतीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सचवतोय विकास दसकर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे कारण उजव्या हाताचा प्रमोद लिली मैदानामध्ये आहे. तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण प्रमोद करता देखील आहे. लॉंगलेग कडे एक खेळाडू तैनात केलाय तर नॉन स्ट्रायकर एनकडून जर नजर टाकली तर तुम्हाला एक मंदार भोईरच्या रूपानं वाईडिश मिडविकेट कडे एक खेळाडू तैनात दिसेल. थर्टी यार्ड सर्कलच्या आतमध्ये जर पाहिला तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन असे खेळाडू थर्टी यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओ यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तितकासा चांगल्या पद्धतीने चेंडू बॅटवरती आला नव्हता. एक धाव मात्र अर्जित होते. एका धावीने धावपलकावरती धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळेल. तशाच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये अजून एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला चेतन भोईर देखील या सामन्यामध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये आलेला दिसेल तुम्हाला. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आज मात्र खेळाकरिता देखील वेळ चेतन यांनी दिलाय. अजून एक मातृभूमीचा सेवक अमित तांडेल आज आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तो देखील होमगार्डमध्ये दाखल आहे. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू वादळला आहे. वेगानं चेतन जरूर आलाय. तदवर एक धाव देखील पूर्ण होईल. धावपलक वधारलं जाते, धावपलक पोहोचलं जाते दोन आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये थेंबे थेंबे तळे साचे अशाच पद्धतीचा काहीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. विकास दसकर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. तेवढासा वेग विकासकडे नाहीये, स्विंग नाहीये, परंतु टप्पा ज्या पद्धतीनं विकेटवरती हाताळला जातोय तो देखील उपयुक्त आहे. यावेळेचा फटका पुन्हा एकदा शपलवून खेळायचा होता. हवेमध्ये चेंडू जरूर होता परंतु अपील नाही आहे. पायावरती चेंडू आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावपलकावरती इथं मात्र आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. इथून मात्र धावांची लयलूट करावी लागणार आहे. परंतु संध्याकाळचं सत्र जर पाहिलं ना थोडीशी हवा थांबली जाते त्यामुळे धावांचा ओघ देखील थांबताना पाहायला मिळतो. त्यामुळे चार षटकांमध्ये एक 35-36 धावा ज्या आहेत ना त्या उपयुक्त धावसंख्या मानली जाऊ शकते. कारण या अगोदर अर्नाळाने 37 धावा बनवून दिल्या नव्हत्या. अर्थातच तो सामना खेळला गेला होता श्री गणेश भोईन संघाविरुद्ध. दुर्गेशिलेवर अर्नाळाने धावा बनवले होते 36 आणि 37 धावा बनवताना जवळजवळ 20 धावसंख्येने तो सामना जिंकला होता. यावेळेस टिपिकल प्रमोद लिली कव्हर क्षेत्रामध्ये कहारा प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. ओ क्या बात आहे जयेश करत चांगल्या पद्धतीने चेंडू उचलतोय. यावेळेस मात्र फंबल झाल्याचा फायदा घेतला प्रमोद लिलीनं. तिहेरी धावसंख्येमध्ये इथं मात्र परावर्तित केलाय चेंडूला. धावपलक 5 आकड्यावरती.
नसर धम्मा यांना आपण पाहतोय जे ओमान देशाकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळतात। आज मात्र सुट्टीवरती ते आपल्याला आल्या निमित्तानं त्यांचा खेळ देखील अनुभवायला मिळतोय। यावेळेस रिवर्सशास्त्र स्विच इटचा फटका चाललाय थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेनं, जाईल सीमारेषा पार, नॅशनल धम्माच्या बॅटमधून आलाय चौकार। मोबदल्यात 9 धावा बनवल्यात साईनाथ अर्नाळा संघानं। इथून मात्र चेंडू हाताळण्याकरिता पुनश्च एकदा कर्णधारावरती विश्वास दाखवलाय सर्व खेळाडूंनी आणि करण निजाईच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय। ज्या करणनं 2 सामन्यांमध्ये जर विचार केला तर 4 फलंदाज बाद केलेत आणि टॉप ऑफ द टेबल तो आपल्याला विकेट टेकिंग मध्ये पाहायला मिळतोय। करण निसाई त्याच्या विपक्षामध्ये प्रमोद लिली हे द्वंद्व देखील पाहण्याजोगा असणार आहे। क्रिकेट मधले हे समीकरण मात्र आज अनुभवायला मिळणार आहे। सातत्यानं एकमेकांसमवेत हे खेळाडू आपण पाहिलेत। आज एकमेकांविरोधात फटका फसलाय, नो मॅच लाड कडे चेंडू चाललाय की काय, 4 खेळाडू एकत्रित आले परंतु चेंडू नो मॅच लाड मध्ये जाऊन पडलाय। प्रथम चूक करतोय दुसऱ्या धावेच, तिसऱ्या धावेमध्ये कॉलिंग यावेळेस मात्र थांबवलं नेस्टरला। अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा, ज्या पद्धतीने 4 खेळाडू चेंडूवरती आले होते ना पाहण्याजोगं चित्र होतं, परंतु चौघांनाही चकवा देऊन चेंडू मध्यात पडला। धावपलकावरती 2 धावा वाढत आहेत, धावपलक जाऊन पोचतंय 11 एक और एक 11। करण निजाई पुन्हा एकदा मार्गस्थ, अखू टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र शॉडाम जाम करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीशी उंची देता आली नाही चेंडूला, जास्त मागे गेले होते आणि त्यामुळं तेवढीशी ताकद या फटक्यामध्ये आली नाही प्रमोदच्या। बिहाइंड स्क्वेअर प्रमोदला आपण खूप कमी खेळताना पाहतो, परंतु स्क्वेअर कट असेल, स्क्वेअर ड्राईव्ह असेल, स्ट्रेट ड्राईव्ह असेल, हे त्याचे पसंतीचे फटके आहेत, त्यामुळं इथं थोडीशी अडचण आज पाहायला मिळते प्रमोदला। धावपलकावरती 1 धाव वाढते, धावपलकावरती 12 धावा, क्षेत्ररक्षणामध्ये बदल। यावेळेस मात्र डीप मध्ये खेळाडू नेलाय डीप बॅकवर्ड पॉइंट वरती। डीप मध्ये 4 खेळाडू ऑन साइड वरती, लॉन्ग लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉन्ग ऑन। यावेळेसचा चेंडू खोलवर टप्प्यावरती स्वीप करायचा होता, यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते, अपयश पदरी पडलंय नेस्टरच्या। धावपलकावरती 11 धावांचा आकडा, 12 धावांचा आकडा इथं मात्र स्थिर पाहायला मिळतोय। फलंदाजी करतोय साईनाथ अर्नाळा संघ, गोलंदाजी करतोय दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ। उशिराने जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत अर्थातच त्यांचं देखील स्वागत आहे। यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील घर बसल्या जे प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे। यावेळेचा चेंडू तेवढ्याचा चांगल्या पद्धतीने बॅटवरती येत नाही, लेग बाय स्वरूपात 1 धाव असल्याची खूण पंच मांजरेकर सर दर्शवत आहेत। एका धावेने धावपलक वधारलं जात आहे। धावपलकावरती 13 धावा, अजून मात्र जर पाहिला तर चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 2-13 धावा आहेत आतापर्यंत, माफक ठरलाय 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च घातल्यात करण निजाईनं। पुनश्च एकदा करण निजाई स्ट्रायकर इनकडे प्रमोद लिली करिता हाफ ट्रॅकर चेंडू, यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाठीमागच्या बाजूला खेळायचा होता, आणखीन एक डॉट बॉल, क्या बात आहे, छा गए आज करण निजाई। आजच्या दिवसातील सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजांची यादी काढलीत ना,
तर करण निजाई हे नाव तुम्हाला टॉप ऑफ द टेबल पाहायला मिळेल। बऱ्याच काळ मैदानापासून दूर राहिलेला हा खेळाडू आज मात्र आपली चमक आपली धमक दाखवतोय मैदानाच्या आत मध्ये। प्रमोद लिली यावेस मात्र सेट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ वरती सरळ जयेश गरजच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेकरिता षटक समाप्त होते क्रमांक दोन च दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा झाल्यात 14 अजूनही दोन षटकांचा खेळ स्थिर आहे। इथून मात्र डीजे मास्टरकडे जाऊयात एक संगीत घेऊयात आणि मग मात्र पुन्हा परत येऊयात। विघ्नेश साखळ तोडेल आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय। कलवा टप्प्याचा चेंडू बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग प्रमोद लिलीच्या बॅट मधून तडाखेबंद फटका सीमा पार षटकार। अंत ठेवू शकत नाही प्रमोद लिलीला विशेषता कारण अनुभव त्याच्याकडे जो आहे ना तो टुचून भरलेला आहे। खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ त्याने अनेक वर्ष साकारलाय। यावेळेस मात्र जास्त बाहेरच्या चेंडूला आकट करण्याचा प्रयत्न पंच वळतायत व्हाईट बॉल अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वाढते धावपलक एका धावेने पुढे सरकलं जातंय धावपलक पोहोचलं जातंय अर्थातच 21 धावा धावपलकावरती लागताना आपण पाहतोय। यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केवळ एकच धाव मिळणार आहे धावपलकावरती एका धावेने धावपलक वधारलं जातंय धावपलक पोहोचलं जातंय अर्थातच 22 या आकड्यावरती। खऱ्या अर्थानं मित्रांनो लक्षात ठेवा आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टासोबत जर प्रामाणिकपणा असेल ना मित्रांनो तर यशाला देखील पर्याय नाही। ओहो नष्टरचा हा फटका समोरच्या दिशेने आला ऑन दी कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होत चाललाय प्रमोद चाललाय वेगाने दुसऱ्या धावेकरिता थांबावं लागणार आहे कारण प्रमोद जेवढ्या चपळाईने धावा पूर्ण करतो तेवढ्याच समोरच्या संघातील चपळाईने खेळाडू क्षेत्ररक्षण देखील करतात त्यामुळं परिस्थिती जरी बिकट झाली तरी स्वतःच्या हिमतीवर कायम विश्वास असावा या हेतूनं प्रमोदनं इथं मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे। काय घडणार आहे हे देखील पाहणार आहोत। यावेळेस पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर करायचा होता चेंडू खाली राहिला पडल्यानंतर तेवढीशी उसळी घेतली नाहीये सिमेंटच्या विकेट वरती हे बऱ्याचशा वेळेला आपल्याला घडताना पाहायला मिळतं। तो चेंडू मगाशी प्रमोदनं चांगल्या रीतीने खेळून काढला होता तो चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन गेला निर्धाव चेंडू जी सांगता धावपलकावरती 23 धावा। ओ यावेळेस आणखीन एक मोठा फटका प्रमोद लिलीच्या बॅट मधून मंदार होईल जरूर प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो प्रयत्न यशस्वी चेंडू सीमा पार आलाय षटकार। तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर मित्रांनो यशाला पर्याय नाहीये। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे हिंदीमध्ये एक कहावत आहे की कामयाबी जो आहे ना वो सुबह जैसी होती है जागने पर नाही मांगने पर नाही जागने पर मिलती है त्यामुळे जागावं लागणार आहे तुम्हाला आणि इथं मात्र जागा झालाय वेळेवरती प्रमोद लिली धावपलकावरती 6 धावा इथं मात्र वधारत आहेत धावपलक 29 वरती वेगानं फ्लाय होतोय परंतु विघ्नेश देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये तो देखील कमबॅक करणं जाणतो।
कुटप्प्याचा चेंडू यावेस पंच सांगतायत की अर्नाळ्याच्या एका आळीतून दुसऱ्या आळीमध्ये हाताळलाय विघ्नेशनं, त्यामुळे दंडित करतील विघ्नेशला। धावपलक एका धावीने वधारलं जातंय, धावपलक 30 या आकड्यावरती, जिथं करण निजाईनं खूप चांगलं दुसरं षटक हाताळलं होतं। या तिसऱ्या षटकामध्ये धावा मात्र आतापर्यंत 16 आल्यात विघ्नेशच्या। गती परिवर्तन ओळखलं होतं अगोदरच प्रमोदनं, डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय की काय, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण। यावेळेस मात्र प्रथम वेगानं फेकी, क्या बात आहे, ओव्हरऑल अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा मंदार भोईरनं दोन धावा वाचवल्या, सकाळी मंदार भोईरनं 5 धावा वाचवल्या होत्या, ज्याच्या बदल्यामध्ये दुर्गेश इलेव्हन संघ विजयी झाला होता, कारण एका चेंडूवरती 7 धावांची गरज होती। आता मात्र षटक समाप्त झाले, तिसऱ्या क्रमांकाचं धावपलकावरती धावा झाले 32, येणारे शेवटच्या हाणामारीचे 6 चेंडू शिल्लक आहेत। डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी देऊयात आणि एक डीजे ब्रेक घेऊयात। धावसंख्या थोडीशी जास्त वाढली, त्यामुळे सल्ला मसलत करण्याकरिता कर्णधारांना टीम मीटिंग बोलवली। सल्ला देखील आयुष्यामध्ये फार महत्वाचा आहे, कारण एका चांगल्या सल्ल्याने एक चांगला कर्तृत्ववान पुरुष घडत असतो। खऱ्या अर्थाने जर तुम्ही सल्ल्याचं महत्व जर पाहायला गेलात तर खूप मोठा इतिहास त्याच्या मागे देखील आहे। जाणार आहोत तिथपर्यंत देखील, तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवरती पहा, नजर टाका, पहा एक अप्रतिम युद्ध पाहायला मिळणार आहे। एका बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेदर बॉल क्रिकेटपटू नेस्टर दम्मा सायकेरेनकडे, तर इथं मात्र राष्ट्रीय दर्जाचा स्थानिक लेदर बॉल पटू विनायक भोईर गोलंदाजी मार्क वरती। क्रिकेट मधलं हे द्वंद्व देखील पाहण्याजोगं राहणार आहे। दोनही खेळाडूंकडे लेदर बॉलचा खूप सारा अनुभव आहे, टेनिस बॉल देखील हाताळलाय, परंतु आज काय घडणार आहे। खोलवर डब्प्याचा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला आहे, धावबाची संधी ऑन स्वीकारली दोन हातांनी, पंच सांगतायत येस इट इज गॉन, विकेटचं पतन। माफ करा, विनायक भोईर गोलंदाजी मार्गवरती। यावेळेस पहा स्वीप करायचा होता, इथं मात्र स्लॉग स्वीपचा हा फटका पुनश्च एकदा निर्धाव स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळतोय। विनायक पुन्हा एकदा मार्गस्थ, अखू टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र उडवलाय, दाखवलाय आसमान, चेंडू गेलाय सीमा पार, आलाय षटकार। दीपू भाऊ थोडस तुम्ही प्या अगोदर।
चेंडू गोलंदाज विनायक भोईरचे, तदनंतर मात्र दोन चेंडू फलंदाज प्रमोद लिलीचे। सांघिक धावफलक 42 वरती जाऊन पोहोचलंय, त्याच वेळेस 44 वरती जाऊन पोहोचलंय, त्याच वेळेस प्रमोद लिली वैयक्तिक 35 धावसंख्येवरती वाटचाल करतोय। यावेळेस गती परिवर्तन केलं होतं, धाव घेण्याचा प्रयत्न करण जरूर करत होता, परंतु कॉल दिलाय प्रमोदनं वेट अँड वॉच। शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, जरूर निर्धाव चेंडू आलाय, परंतु एक चेंडू खेळण्याची संधी मला आणखी मिळणार आहे। 46 धावपलकावरती एक मोठा फटका, 50 डॉट बॉल, इथून मात्र 46। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मंदार भोईरकडे नजर राहू द्या, काय वेगानं आलाय चेंडूकडे, मात्र अडचण झेल सोडलाय, प्रशांत देखील धावपात सोडलाय, दोन धावा पूर्ण होत आहेत दुहेरी धावेने। धावपलक इथं मात्र पूर्ण होताना 46 वरती, चार षटकांची समाप्ती, चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्या 46, एका चांगल्या धावाची सांगता झाली आहे। प्रमोद लिलीनं वैयक्तिक 37 धावा बनवल्यात, तो नाबाद राहिलाय, जिंकण्याकरिता इथून मात्र 47 धावा बनवायचे आहेत। दुर्गेश लोणारा 47 धावांचा पाठलाग कसा करेल हे आपण ऐकणारच आहोत, तत्पूर्वी जाणार डीजे कडे, एक घेणार आहोत डीजे ब्रेक। मंडळाला आम्ही विनंती करू की सांभाळून घ्या, दुसरे समालोचक मात्र आपल्या सेवेसाठी नक्कीच निश्चित असतील, कौटुंबिक विवाह सोहळ्यामुळे जरा आम्हाला तिकडे देखील वेळ द्यावा लागणार आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी प्रशांत गरत आणि विनायक भोईर मैदानामध्ये आल्यात, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चालू सामना
जो खेळला जातोय साईनाथ अर्नाळा असेल किंवा दुर्गेश अर्नाळा असेल आजच्या या सामन्यातील विजयी संघाला सेमीफायनल खेळण्याकरिता उद्या यायचं आहे। हा आयोजकांचा एक निर्धारित नियम आहे, गेल्या वर्षी सुद्धा तो आम्ही पाहिला होता आणि या वर्षी सुद्धा पाहणार आहोत। तर सेमीफायनल खेळण्याकरिता तुम्हाला उद्या नक्कीच यावं लागणार आहे, या गोष्टीकडे देखील लक्ष पाहिजे। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज डेलमॉन गावड्या पहिलं षटक हाताळण्याकरिता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं। स्ट्रायकर यांकडे प्रशांत घरत, नॉन स्ट्रायकर यांकडे रणजी पडू विनायक भोईर। क्षेत्ररक्षणामध्ये पुनश्च एकदा बदलाव इथं मात्र अनुभवायला मिळतोय। आज मात्र स्पर्धेचं नाव इतिहासामध्ये नोंदवलं जाईल, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचा एखादा क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळण्याकरिता येतो आणि ती स्पर्धा देखील खेळली जाते आहे। या आपल्या विरार पश्चिम परिसरामध्ये खूप मोठी उपलब्धी आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून नेस्तर दम्मा आपल्याला पाहायला मिळतात यष्ट्यांच्या मागे, जे ओमान संघाकरिता क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात। खूप चांगला संघ ओमानच्या रूपाने देखील आला आहे। यावर्षी नेपाळनं देखील क्वालिफाय केले वर्ल्ड कप करिता। चांगले चांगले खेळाडू हे जे छोटे छोटे देश आहेत त्या देशांमधून येताना पाहायला मिळतात। आशियाई क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। चला जाऊया मॅचच्या दिशेने। पहिला चेंडू डेलमॉन गावड्याचा प्रशांत घरत करिता। ओ यावेळेस सन्मान दिला आहे, रिस्ट वर्क पाहायला मिळालं। दुसऱ्या धावे करिता परतले तो हो आखो आखो मे इशारा चुराली आहे एक रन को। दुहेरी धावीने इथं मात्र धावपलकावरती धावांचा श्री गणेशा केलाय प्रशांत घरतनं। आज अर्नाळापुरतं मर्यादित असलेलं नाव मात्र संपूर्ण भारतभर विश्वविख्यात होताना पाहायला मिळतंय प्रशांत घरतच्या रूपानं। टेनिस बॉलचा एक सितारा उदयाला आलाय, खूप चांगला खेळ त्यानं या सध्याच्या हंगामामध्ये दाखवलाय। सध्याच्या या हंगामामध्ये सर्वाधिक मोठ्या स्पर्धांपैकी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान देखील त्यानं पटकावलाय तो प्रशांत घरत। यावेळेस मात्र पुनश्च एकदा स्ट्रायकर यांकडे ओहो यावेळेस मात्र रिस्ट वर्क पुनश्च एकदा बॉटोमॅनचा खूप चांगला उपयोग, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू मैदानात थांबलाय। धावाची संधी ऑन होती, चेंडू गॅदर केला नाही डेलमॉननं। दोन धावा विनायकला मिळतील, दोन धावा प्रशांतला मिळतील सांघिक धावपलक। यावेळेस चार या आकड्यावरती पार्टनरशिपचा विचार केला तर दोन चेंडू प्रशांतनं खेळलेत, चार धावा त्याच्या बॅटमधून आल्यात। विनायक अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहे, परंतु एक चांगला खेळाडू जो असतो जो समोरच्या फलंदाजाची धाव देखील पळून काढतो, त्यामुळं एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होण्याकरिता मदत होते आणि ती पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये। आखू टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं हवेमध्ये चेंडू लँड होईल। ओह क्या बात आहे, पा तुमच्याकडे मंदार आहे तर आमच्याकडे जिग्नेश देखील आहे, जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न चाललाय। प्रशांतचा हा फटका इतर कोणत्याही मैदानावरती सीमापार जाताना नक्कीच पाहायला मिळतो। खूप चांगला बॅकफूट वरती खेळतो, बॅकफूट वरती आल्यानंतर डाऊन दी ग्राउंड देखील पंच चांगला असतो, परंतु हवेच्या या झोतामुळे चेंडू परत आलाय। सहा धावांवरती धावपलक। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथं मात्र अपेक्षित आहे गोलंदाज डेलमॉनला। लॉंग लेग वरचा खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती आणलाय। धावपलकावरती सहा धावा आहेत, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरती इथं मात्र प्रोटेक्शन दिलंय डेलमॉननं सातत्यानं। इथं मात्र चर्चा सत्र चालू आहे, पुनश्च एकदा डेलमॉन मार्गस्थ होईल। ओहो टिपिकल प्रशांत घरत, टिपिकल प्रशांत घरत ट्रेडमार्क शॉट, बारी बारी सबकी पारी, अभी आई है प्रशांत घरत की पारी, चेंडू सीमा पार सौकार। अप्रतिम, मी म्हणून सांगितलं की डीजेचं कौतुक का केलंय आम्ही, जशास तशी गाणी
जसा फलंदाज फलंदाजी करतो गोलंदाज गोलंदाजी करतो आमचा डीजे मास्टर देखील इकडे डिस्क वरती आपल्या बोटांची जादू दाखवताना पाहायला मिळतो आहे। चार चेंडूंचा खेळ झालाय, 10 इष्टांच्या मागे डेलमॉन गवते येताना पाहायला मिळेल। आता मात्र शत्ररक्षण फैलावलं जाईल, शत्ररक्षण फैलावल्यानंतर डीप मध्ये जर पाहिलात तर मिड विकेट कडे अब्राम आहे, स्क्वेअर लेग कडे इथं मात्र एक खेळाडू आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये प्रमोद लिली आलाय, कारण रेडमार्क जो शॉट आहे प्रमोद माफ करा प्रशांतचा तो थांबवण्याकरता स्वतः प्रमोद थांबले आहेत। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलात तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डीप मध्ये एक खेळाडू चाललाय वडीश थर्डमॅन कडे, एक्स्ट्रा कव्हर मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणले। नेस्टर गोलंदाजी मार्क वरती आलेत, नेस्टर डंबा गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू बिरकावलाय नेस्टरचा, उडवलाय ढाळलाय सीमापार, प्रशांत गरजच्या बॅट मधून आलाय षटकार। षटकारानं धावफलक जे आहे ते 19 धावांवरती जाताना पाहायला मिळते। इथून मात्र कमबॅक करावा लागणार आहे साईना तरणाळा संघाला, कारण प्रशांत गरजची गाडी जी वेगानं चालली आहे त्या वेगानं चाललेल्या गाडीला कुठेतरी अडथळा स्वरूपी इथं मात्र दबाव आणावा लागणार आहे। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल, एक्स्ट्रा कव्हर कडे खेळाडू नेला डीप मध्ये, लॉंग ऑफ वरचा खेळाडू मिड ऑफ वरती, यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा दाखवलंय, केवळ बॉटम हँडचा वापर केला, दुसऱ्या दावे करता परतले, हो काय क्रिकेट खेळलं जातंय, अप्रतिम अप्रतिम क्रिकेट, ओव्हरऑल चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चाललंय। क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच दर्जाचं आहे, फलंदाजी तेवढ्याच दर्जाची, गोलंदाजी देखील त्याच दर्जाची, काटे की टक्कर शेरराज सव्वाशेर मैदानामध्ये पाहायला मिळतात। धावफलकावरती 2 धावा वाढतायत, धावफलक जाऊन पोहोचलं जाते 21 वरती, अजूनही इथून जर पाहिलं तर तब्बल 26 धावांची गरज आहे। यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, प्रशांतच्या बॅट मधून षटकाराची मोहर सीमापार षटकार। प्रशांत गहरत यावेळेस बॅटची काढा घेऊन चेंडू, हे षटक कुठेतरी संदीप करवतला हाताळायला देणं गरजेचं होतं, परंतु ते तसं घडताना पाहायला मिळालं नाही। नेस्टरकडे जो चेंडू सोपावला त्या चेंडूवरती मात्र तो महागडा ठरताना पाहायला मिळाला। धावफलक जर पाहिलं तर इथं मात्र सांघिकरित्या जाऊन पोहोचले 28 वरती, अजून जर नजर टाकली तर इथून मात्र अजूनही तब्बल 19 धावांची गरज आहे। 14 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे सामन्यामध्ये, तर बघायला गेला तर अजूनही संघ बांधून आहे साईना तरणाळा। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल हवं इथं मात्र अपेक्षित आहे कर्णधाराला गोलंदाजाला। लॉंग ऑफ कडे खेळाडू मात्र वाढवला जातोय, चला जास्त वेळ घेणार घेतला जाणार नाही याची देखील आपण दखल घ्या। यावेळेस मात्र नेस्टर धंबा जो आहे तो खूप महागडा ठरतोय, गति परिवर्तन, हो स्विच इट, खरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है, देखिए यहां पर विनायक भोईर का चौका। मंदार माफ करा विनायक भोईर इथं मात्र आपल्या बॅटची जादू दाखवताना पाहायला मिळाला, जिथं
सरळ बॅटने धावा बनत नाहीये, तिथे मात्र उलटी बॅट करून देखील मी धावा बनवू शकतो। यावेळेस मात्र गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू, क्या बात आहे। नेस्टरने देखील जाता जाता दाखवून दिलंय मी देखील एक उच्च दर्जाचा खेळाडू काय। इथे मात्र षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत नाबाद आबाद बिनबाद 32 धावांची सलामी दुर्गेशिलेवर अर्णा संघाकरिता दिली आहे। एक चांगलं षटक अपेक्षित आहे, चांगला खेळ अपेक्षित आहे, जसा चांगला खेळ अपेक्षित आहे तसं इथं मात्र डीजेचं येणं देखील अपेक्षित आहे। 12 चेंडू 15 धावांची गरज आहे। डीजे ब्रेक घेऊया, ड्रिंक्स ब्रेक घेऊया, संदीप गोलंदाजी मार्क वरती। 12 चेंडू 15 धावा, इथून मात्र डिफेंड करायच्या साईनाथ अर्नाळा संघाला। 2-3 चेंडू निर्धाव येणं गरजेचं असणार आहे या षटकामध्ये। शेवटच्या षटकामध्ये एक 10-12 धावांचा सामना जो आहे तो खूप टफ आपल्याला पाहायला मिळू शकतो, परंतु जरतरला थारा नाहीये कारण मैदानामध्ये 2 चांगल्या दर्जाचे क्रिकेटपटू फलंदाज आहेत। सध्याच्या घडीला डावखुऱ्याचा विनायक भोईरू देखील भन्नाट फॉर्ममध्ये आहे, तर प्रशांत गरत तर यावेळेस चांगलीच फलंदाजी करतो आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र खोदून काढलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड जाणार। हा चेंडू फंबल झाला होता, फेकी पहा खराब आहे, खराब फेकीचा फायदा इथं मात्र उचललाय। एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर। दोन धावेने धावपलक इथं मात्र वधारलं जात आहे, धावपलक जात आहे 34 या आकड्याकडे। इथून मात्र प्रशांत गरत भन्नाट वेगानं फलंदाजी करतोय, त्याचा विचार कराल तर 10 चेंडू आणि 27 धावांवरती तो पोहोचलाय। अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 13 धावांची गरज आहे। यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या बॉटम कडे चेंडू लागतोय अब्राहम। यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण होऊ देणार नाहीये। एक धाव धावपलकावरती वाढते, धावपलक एका धावेने पुढे सरकतय, धावपलकावरती 35 धाव आहे। 10-12 अर्थातच 10 चेंडू आणि 12 धावांची गरज देखील पाहायला मिळते आपल्याला। पुन्हा एकदा हितगुज सल्ला मसलत करतील प्रशांत आणि विनायक भोईर। यावेळेस विनायक करता खोलवर टप्प्याचा चेंडू, इन टू द गॅप चेंडू खेळला आहे। एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्जन सहजरित्या पूर्ण होईल, क्या बात आहे। रनिंग बिटवीन द विकेट, चीते की चपलाई, अतिशय वेगानं भन्नाट वेगानं बिटवीन विकेट्स। या दोनही खेळाडूंचे पाय खूप मजबूत आहेत आणि त्या मजबूतीचा फायदा आतापर्यंत त्यांनी उचललाय। धावपलकावरती 37 धावा, आता मात्र 9 चेंडू आणि 10 धावांची गरज। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न विनायक बोईरचा, बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅन वरती। एक धाव पुन्हा एकदा धावपलकावरती वाढती आहे, धावपलक जाऊन पोहोचला जात आहे 38 अर्थातच 9 धावांची अजूनही गरज आहे। 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। इथून एक 2 डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा साईना तरणाळा, एक मोठा फटका दुहेरी धावेचा फटका, पुन्हा एकदा दुर्गेश इलेव्हन पुढे जाऊ शकते काय इथं मात्र सांगणं फार डिफिकल्ट आहे मित्रांनो। खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र उडवायचा होता प्रशांतला, डीप मध्ये खेळाडू चेंडूवरती येईल। यावेळेस मात्र फेकी पहा अप्रतिम आहे, त्यामुळे केवळ एकच धाव। धावपलकावरती एक धाव वाढते आहे, धावपलक जाऊन पोहोचलं जात आहे 39 आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला।
आठ धावांची अजूनही गरज आहे सामन्यामध्ये, अजूनही ट्विस्ट आहे मित्रांनो, शेवटचे एक षटक अजूनही शिल्लक आहे। सांगली गोलंदाजी सामन्यामध्ये कमबॅक करायला इथं मात्र मदत करू शकते, सहकार्य करू शकते। ओ यावेळी डॉट बॉल आला परंतु यष्टीरक्षकाने तो व्यवस्थितरित्या अटेम्प्ट केला नाही, पुन्हा एकदा डॉट बॉल वरती धाव आली आहे। एकेरी धावीने सांघिक धावपलक पुढे सरकेल, धावपलक जाऊन पोहोचलंय 40 वरती, सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, सात धावांची गरज आहे। इथं मात्र संदीप करवतनं अप्रतिम षटक हाताळलंय, सहा धावांचं कौतुकास्पद गोलंदाजी। आता मात्र सहा चेंडू, सात धावा, सात धावा, सहा चेंडू, यस दिस आहे। कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवाव अजूनही हे कोडं सुटलेलं नाहीये। करण वैती गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू करणचा शरीरावरती आदळलाय, पंच सांगतात बाहेरच्या दिशेनं चेंडू चाललाय। इथं मात्र एक धाव पूर्ण होते, धावपलक एका धावेने वधारलं जात आहे, धावपलक पोहोचलं जात आहे। 41 वरती पाच चेंडू, सहा धावा, प्रत्येक चेंडू गणक टाळ्यांचा गजर, प्रत्येक चेंडू गणिक शिट्ट्यांचा आवाज, प्रत्येक चेंडू गणिक प्रोत्साहन पर संवाद। मैदानाच्या आतमध्ये रंगतोय रंगतोय भन्नाट खेळ। उजव्या हाताचा प्रशांत गरज पुन्हा एकदा स्ट्रायकर इन खेळायला, क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा सजावट बदलली जाईल। कव्हर पॉईंटवरचा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये थर्ड मॅन, पाच चेंडू, सहा धावा, सहा धावा, पाच चेंडू, एखाद दोन डॉट बॉल मॅच मध्ये साईनात, एखाद दोन मोठे फटके मॅच विन दुर्गेश इलेवन जर तरला थारा नाहीये, काय घडणार आहे इथून। मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय, एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर की मोठा फटका। गती परिवर्तन केलेला हा चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः कर्णवती झेलच्या खाली टिपला आहे झेल, प्रशांत गरजचा संपलाय खेळ, विकेटचा पतन।
वेल प्लेड प्रशांत गरज जर पाहिला तर प्रशांत गरज ची ही पारी मात्र यादगार राहिली। इथून जर पाहिलं तर प्रशांत एकंदरीत 29 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत येताना पाहायला होत्या, म्हणजेच 41 पैकी तब्बल 29 धावा या प्रशांत घरतनं बनवल्या होत्या। इथून मात्र करण वैतीला खूप चांगला चेंडू हाताळला तर कारणास्तव मात्र माघारी परतावं लागलंय। 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। विघ्नेश साकळतोडे फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय। रणाळ्याचा हार्दिक पांड्या जिद्दी मुत्सद्दी आणि एक मेहनती खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये। क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेस मात्र कोणताही बदल नाहीये। प्रशांत करता जे क्षेत्ररक्षण होतं ते मात्र कायम ठेवलंय। मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ वरती एक खेळाडू तैनात केलाय। वैडिश एक्स्ट्रा कव्हर वरती एक खेळाडू आहे। काऊ कॉर्नर मिड विकेट लॉंग लेग हे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइड वरती। ओ हो हो गतिमान चेंडूला गतीने आसमान दाखवला। सामना संपवला। इथं मात्र षटकारानं सामना फिनिश केलाय विघ्नेश साकळतोडेने। इथून मात्र विजयी होतोय सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ अर्थातच दुर्गेश 11 अर्नाळा। कॉंग्रॅच्युलेशन्स हार्ड लक टीम साईनाथ अर्नाळा।